शिवसेनेच्या काही आजी आणि माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती. यामध्ये नगर शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगीराज गाडे हे देखील होते. मात्र मी शिंदे गटाच्या व्यासपीठावर गेलो नाही तर शिवसेनेतच आहे असा खुलासा योगीराज गाडे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. मुंबईला आपण खासगी कामासाठी आणि व्यवसायानिमित्त गेलो होतो, कुठल्याही समर्थन पत्रावर सही केलेली नाही. भविष्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच ठामपणे राहणार आहे असा खुलासा नगरसेवक योगीराज गाडे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. खरं आपण जर पाहिलं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जिथं समर्थन किंवा प्रवेशाचा कार्यक्रम होता तिथं शामियाना टाकून स्टेज अधिकृत कार्यक्रम होता. 3 जिल्ह्यांचा कार्यक्रम तिथं होता, पालघर, नगर आणि अजून एक जिल्हा. तर तिथं समर्थनाच्या कार्यक्रमात मी कुठंही गेलो नाही, स्टेजवर नाही. आणि तुम्ही तिथले व्हिडिओ किंवा काही छाननी केली तर मी स्टेजवर किंवा समर्थनाच्या कार्यक्रमात अजिबात गेलेलो नाही. खाजगी कामानिमित्त फक्त भेट घेतलेली आहे आणि एक ते आमच्या व्यावसायिक खाजगी कामाची एक भेट घेतली, तेवढंच आहे. मी बाळासाहेब ठाकरे व आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी देखील योगीराज गाडे शिवसेनेतच राहणार असून मी आजपर्यंत कधीच शिवसेनेला गालबोट लागेल असं काहीही केलं नाही असं स्पष्टीकरण दिलंय. इतकेच नाही तर ज्या नगरसेवकांनी शिंदेची भेट घेतली त्या संदर्भात जिल्हाध्यक्ष या नात्यानं पक्षप्रमुखांना अहवाल रिपोर्ट देणार आहे. ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांना 2 दिवसांची मुदत देणार आहोत. या 2 दिवसात जर भूमिका मांडली नाही तर पक्ष श्रेष्ठींना तसा अहवाल देणार आहेत. काल जवळपास सर्वच वर्तमानपत्रामध्ये तुमच्या सोशल मीडियामध्ये योगीराज गाडे, अमोल येवले यांनी शिंदे गटात प्रवेश केला अशा बातम्या सगळीकडे आल्या होत्या. परंतु वस्तुस्थिती ही आहे की योगीराज हा वैयक्तिक कामासाठी त्यांनी शिंदेसाहेबाच्या पीएला वेळ मागितली होती आणि योगायोगाने ह्या सगळ्याची वेळ एकच आल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात एक पत्र दिलं आणि एक खाजगी पत्र आणि ते पत्र दिल्यानंतर ते बाहेर त्या ठिकाणी निघून आले. परंतु वर्तमानपत्रात ते शिंदे गटाकडे गेले अशा बातम्या लागल्या म्हणून तो खुलासा करण्यासाठी आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि तिने आता सांगितलं की मी खाजगी कामासाठी गेलो होतो, मी कुठल्याही शिंदे गटात प्रवेश केलेला नाही हे सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. त्यांनासुद्धा मी बाकीच्या नगरसेवकाला 2 दिवसाची मुदत देणार आहोत. जशी योगीराज गाडे आणि अमोल येवले यांनी भूमिका स्पष्ट केली की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत, आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेत, आम्ही आदित्य साहेबांच्या शिवसेनेत, मूळ शिवसेनेत आहोत ही त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तशीच इतरांना 2 दिवसाची मुदत देऊन त्यांनी तशी भूमिका मांडली तर त्यांचंसुद्धा परत पक्षात आपण स्वागत करणार आहोत. परंतु नाही भूमिका मांडली तर जिल्हा प्रमुख म्हणून मला ज्यांनी प्रवेश केला त्यांची नावं शिवसेना भवनाला कळावी लागणार. दरम्यान या पत्रकार परिषदेला प्राध्यापक शशिकांत गाडे, योगीराज गाडे, संदेश कारले, गिरीश जाधव, विक्रम राठोड, अमोल येवले आदी उपस्थित होते. आता शिंदे गटात गेलेले नगरसेवक काय भूमिका मांडणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून आहे.